माडगाव जिल्हा परिषदेसाठी भाजपाकडून कामन्ना बंडगर यांच्या नावाची चर्चा. जिल्हा परिषद माडगाव गटातून इच्छुकांची माळ लागलीय. हा गट नवीन तयार झाला, यासाठी खूप वर्षातून माडगाव गावातील कोणाला तरी तिकीट द्यावं आणि गावातील जिल्हा परिषद सदस्य असावा असं गावात चर्चा सुरू होती. त्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांचे व माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांचे कट्टर समर्थक कामन्ना बंडगर यांचं नाव चर्चेत आहे. त्यांना पक्षानं तिकीट द्यावं यासाठी एक गट तयार करत आहेत. त्याच्या मागे समाज मोठ्या संख्येने आहे. मताचा विचार केला तर त्यांनी माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून गटामध्ये अनेक कामं केली आहेत, तसंच कोरोना काळात अनेक गरिबांना मदत केली आहे. समाजकारणाच्या माध्यमातून आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली, तसंच गावात दांडगा जनसंपर्क वाढवलाय आणि भाजपाची आणखी ताकद वाढवली आहे. कामन्ना बंडगर हे अतिशय शांत, संयमी, निर्गर्वी व तरुण, तडफदार आणि खऱ्या अर्थाने जनतेमध्ये राहून जनतेची सेवा करणारा असून लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांना माडगाव जिल्हा परिषद गटातील प्रश्नांची देखील जाण आहे. जर भाजपाने नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार केला तर कामन्ना बंडगर यांना तिकीट मिळू शकतं अशी जोरदार चर्चा आहे. तरी भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप हे कोणाला तिकीट देतील हे येणारा काळच ठरवेल.